रस्त्यांची प्रचंड दुरावस्था. स्मशानभूमीत जायलाही गुडघाभर चिखलातून वाट काढावी लागे. अशा परिस्थितीत गावकरी एका युवकावर विश्वास टाकतात आणि सुरुवात होते गावचा काया पालट व्हायला. सत्तेत येताच गावचा चेहरा मोहरा बदलायचा, गावची जुनी ओळख पुसून विकासाचं गाव म्हणून नवी ओळख द्यायची. या निर्धारासह अमर बुदगुडे यांनी कामाला सुरुवात केली. महाविद्यालयीन जीवनापासून समाजकारण तसेच राजकारणात असलेला सक्रिय सहभाग गावच्या विकासासाठी कामी यायला लागला. झपाट्याने कामे मार्गी लावण्याची क्षमता असलेल्या अमर बुदगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ 2.5 वर्षाच्या कार्यकाळातच गावातील 100% रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण करून दाखवले. रस्त्यासोबतच गावात भूमिगत गटारांचे काम करण्यात आले असून यातून रोगराई आटोक्यात आलीय. शुद्ध पाण्यासाठी जलजीवन योजना, गावच्या पुढच्या पिढीचं भवितव्य घडावं यासाठी बोलकी अंगणवाडी, प्रोजेक्टरद्वारे शिक्षण, महिलांसाठी ऑनलाईन बचत गट, आरोग्य शिबिर अशा अनेक योजनांमधून त्यांनी गावचं रुपडं पालटलंय. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूध कांडी दि कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. नमस्कार, माझं नाव अमर धर्मजी बुदगुडे, सरपंच ग्रामपंचायत भाबवडी. गेली 2.5 वर्ष मी ग्रामपंचायत भाबवडीमध्ये सरपंच या पदावरती काम करतोय. सरपंच पदाची जबाबदारी पूर्ण करण्याच्या अगोदर किंवा या जबाबदारीवरती बसण्याच्या अगोदर मी गेले 8 वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदांवरती काम करतो. मी भोर तालुका भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून गेले 8 वर्ष काम करत असताना पूर्वीच्या सरकारमध्ये पालकमंत्री गिरीश बापट यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या गावामध्ये काही विकासाची कामं केली आणि त्या विकास कामांवरती प्रभावित होऊन 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळी ग्रामपंचायतचे इलेक्शन आमचे लागले त्यावेळी गावातील सर्वसामान्य जनता असेल किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांनी आमच्या गावामध्ये काही ठराविक लोकांना काम करण्याची संधी निर्माण करून दिली की ज्या लोकांमध्ये मी पण होतो स्वतः. ज्यावेळी गावाचे इलेक्शन्स वगैरे झाले ते झाल्यानंतर मग आमची एक बॉडी किंवा एक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आणि ते करत असताना आमच्या गावातील सर्वसामान्य लोकांचा आमच्याकडून असणाऱ्या अपेक्षा आणि त्यांना अपेक्षित असणारं काम या सर्वांचा विचार करून गावामध्ये बरेचसे कामं करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि यापुढे देखील करणार आहोत. हे सर्व करत असताना गावामध्ये ज्या मूलभूत समस्या होत्या की ज्याच्यामध्ये पहिली समस्या ही अंतर्गत रस्त्यांची होती. गावामध्ये सिमेंटचे रस्ते बऱ्यापैकी नव्हतेच आणि पावसाळ्यामध्ये किंवा इतर प्रत्येक ह्याच्यामध्ये रस्त्यांच्या अडचणीमुळं लोकांना शेतीचा माल असेल किंवा आतमध्ये ने आण करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींची अडचण होती. सर्वप्रथम आम्ही रस्ते काँक्रिटीकरण केले पूर्ण गावामध्ये. हे करत असताना पूर्वी बंदिस्त गटर नव्हते, ओपन गटर असल्यामुळं त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात दुर्गंधी निर्माण व्हायची त्या गटरांमुळं आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे गावामध्ये पसरत असत. तर आम्ही याच्यावरती उपाय म्हणून पहिल्यांदा बंदिस्त गटर योजना अंमलात आणली आणि आज गावामध्ये 90% बंदिस्त गटर योजना पूर्ण झालेली असून कुठेही लोकांच्या घरातील सांडपाणी असेल किंवा इतर प्रकारचं अस्वच्छ पाणी असेल तर हे रस्त्यावरती न जाता त्या गटराच्या माध्यमातून आम्ही त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. गावातील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी हक्काचं व्यासपीठ मिळावं, ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिराचा परिसर प्रसन्न दिसावा यासाठी सुशोभीकरणाची कामं हाती घेतली आणि ती पूर्णही केली. ग्रामदैवत भैरवनाथाची यात्रा ज्या ठिकाणी भरते तर तो आमच्यासाठी एक अभिमानाचा वर्षातला एक दिवस असतो की आमच्या गावच्या यात्रेला तालुक्यातील बरेचसे आमचे पै पाहुणे असतील किंवा नातेवाईक असतील गावातील सर्वच लोकांचे ती येत असतात. म्हणून सर्वप्रथम आम्ही काय केलं तर भैरवनाथ मंदिराच्या इथं मंदिर परिसर सुशोभीकरण करण्याचं काम आम्ही हातामध्ये घेतलं. हे काम करत असताना मग ग्रामपंचायतचे माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी मित्र असतील रमेश बुदगुडे सर
यांनी मला खूप सहकार्य केलं आणि आम्ही सर्वप्रथम मंदिराच्या समोर पेविंग ब्लॉक बसवण्याचं काम केलं. हे काम केल्यानंतर कुठेतरी असं वाटायला लागलं की गावातील मुलं ज्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात तेव्हा ते सांस्कृतिक कार्यक्रम चांगल्या प्रकारे होण्यासाठी एका स्टेजची गरज आहे. म्हणून आम्ही मंदिर परिसरामध्येच एक स्टेज भव्य असं स्टेज उभारण्याचं काम केलं आणि आता गावातील बरेचसे कार्यक्रम छोटे मोठे या स्टेजवरती आम्ही करत असतो. जलजीवन योजनेतून गावाला निधी मंजूर करण्यात आला असून हे काम प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत फिल्टर प्लांटच्या माध्यमातून गावकऱ्यांना पिण्याचं शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात येते. सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे गावामध्ये पिण्याचं पाणी मुबलक आहे परंतु ते पाणी स्वच्छ नव्हतं. म्हणजे लोकांना स्वच्छ पिण्याचं पाणी देण्यासाठी आम्ही रोटरी क्लबच्या माध्यमातून बरोबर एक फिल्टर गावामध्ये फिल्टर पाण्याचा प्लांट बसवला की ज्याच्यामध्ये 5 रुपयाचं कॉईन टाकल्यानंतर 20 लिटर पाणी आपल्याला त्याच्यामधून मिळतं. या फिल्टर प्लांटच्या बसवल्यानंतर पाण्यामधून पसरणारे जे आजार असतील ते आजार 90% कमी झाले आणि लोकांचं आरोग्य सुधारण्यासाठी पण खूप मदत झालेली आहे. महिला बालके आणि वृद्धांच्या आरोग्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येतं. तसेच ऑनलाईन बचत गटांच्या माध्यमातून गावातील महिलांच्या अर्थकारणाला नव व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. सर्वसामान्य लोक आरोग्याकडे जास्त दुर्लक्ष करतात, लक्ष देत नाहीत. म्हणून गावातील महिलांसाठी आणि वृद्ध व्यक्तींसाठी आम्ही आरोग्याचे कॅम्प घेतले की ज्याच्यामध्ये मोफत नेत्र तपासणी असेल किंवा मोफत हिमोग्लोबिन तपासणी असेल आणि वेगवेगळ्या आजारांची तपासणी मोफतरित्या ग्रामपंचायत मार्फत आम्ही घेतली आणि त्याच्यामधून ज्या ज्या लोकांना याच्यामध्ये काही समस्या असतील तर त्यांचं निराकरण करून त्यांना आम्ही मोफत औषधोपचार आमच्या ग्रामपंचायत मार्फत उपलब्ध करून दिले. गावामध्ये महिलांची संख्या प्रचंड आहे. गावातील महिला 150 ते 200 रुपये रोजाने शेतीमध्ये काम करण्यासाठी जातात. महिलांना सक्षम बनवण्यासाठी आम्ही गावामध्ये 11 ऑनलाईन बचत गटांची स्थापना केली. ह्या ऑनलाईन बचत गटांच्या माध्यमातून बऱ्याचशा महिला बचत गटामधून व्यवसायासाठी लागणारं कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय पण करत आहेत. त्यामुळे आम्ही महिला सक्षमीकरणावरती पण ग्रामपंचायत मार्फत मोठ्या प्रमाणात भर दिला. आज गावाची भौगोलिक परिस्थिती बघितली तर गाव अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाणी वसलेलं आहे. त्यामुळे आमचा भविष्यामध्ये असा मानस आहे की आपलं गाव हे इतर गावांपेक्षा खूप वेगळ्यापणाने दिसलं पाहिजे आणि गावामध्ये आलेल्या प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी आल्यानंतर समाधान वाटलं पाहिजे. आज गावामध्ये स्मशानभूमीचा खूप मोठा प्रश्न होता. स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्त्याची पूर्णपणे दुरावस्था होती. पावसाळ्यामध्ये जर चुकून गावामध्ये एखादा वाईट प्रसंग घडला तर अक्षरशः गुडघाभर चिखलामधून आम्हाला स्मशानभूमीपर्यंत जावं लागत होतं. पण गावातील सर्व सहकारी मित्र असतील, गावातील काही व्यक्ती आहेत की ज्यांच्या त्या ठिकाणी जागा होत्या त्या व्यक्तींनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करून स्वतःची जागा दिली आणि त्याच्यामार्फत आम्ही श्रमदानामधून सर्वप्रथम 10 फूट रुंदीचा 100 ते 200 मीटरचा रस्ता आम्ही श्रमदानातून बनवला. आज स्मशानभूमीच्या आजूबाजूचा परिसर बघितला तर त्या ठिकाणी खूप मध्ये अतिशय वाईट परिस्थिती होती. मग सर्वप्रथम आम्ही पालकमंत्र्यांच्या फंडामधून, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या फंडामधून स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून आत्ता स्मशानभूमीच्या बाजूने एक RCC वॉलचं काम पूर्णपणे केलेलं आहे. त्याचबरोबर स्मशानभूमीकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याचं काम आत्ता आमचं सुरू आहे. आणि आमच्या ग्रामपंचायतचा मानस असा आहे की बाबा पुढील 2.5 वर्षामध्ये आमची स्मशानभूमी असेल, गावामधले इतर काही कामं असतील, मग त्याच्यामध्ये जलजीवन मिशनच्या स्कीम आत्ता आमच्या गावामध्ये मंजूर केलेली आहे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे की प्रत्येक गावातील प्रत्येक वस्तीवरती वाडीवरती प्रत्येक माणसाला पाणी मिळावं, तर त्याच्या माध्यमातून आम्ही जलजीवन मिशनची स्कीम आत्ता आमच्या गावामध्ये 1.16 कोटी रुपयाची मंजूर करून घेतलेली आहे. व या स्कीमच्या माध्यमातून आम्ही भविष्यामध्ये गावामध्ये 24 तास पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. या स्कीममध्ये नवीन पाणीची टाकी, विहिरीचं खोलीकरण असेल, विहिरीला संरक्षण भिंत असेल, त्याचप्रमाणे अंतर्गत पाण्याची वितरण व्यवस्था असेल, तर ही सर्व कामे आम्ही त्या स्कीममध्ये घेतलेली आहेत. तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी आणि यातून एक सुदृढ पिढी तयार व्हावी यासाठी बुधगुडे यांनी विशेष प्रयत्न केले. केवळ स्वतःच्या गावाचा विचार न करता त्यांनी आजूबाजूच्या 14 गावांनाही व्यायाम शाळेसाठी निधी मिळवून दिला. गावामध्ये तरुण मुलांची संख्या जास्त आहे, त्यामुळे तरुण मुलांना एक व्यायाम करण्याची आवड लागावी.
त्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही आता जिमच्या साहित्यासाठी 1,07,00,000 रुपयाचा निधी उपलब्ध केलेला आहे. तो ते साहित्य लवकरच आम्हाला मिळेल. त्याचप्रमाणे गावामध्ये एक रांजाई देवीचं मंदिर आहे की ते मंदिर पाहण्यासाठी तालुक्यातील बरेचसे लोक आवर्जून येतात आणि त्या ठिकाणी बरेचसे कार्यक्रम वर्षभरामध्ये होत असतात. तर ते मंदिर परिसर देखील आम्ही अतिशय सुंदररित्या सुशोभी करून ते पण काम आता पूर्ण झालेलं आहे. तर अशी गावामध्ये बरीचशी कामं पूर्ण झालेली आहेत. काही कामं आत्ता चालू आहेत आणि काही कामं आम्ही भविष्यामध्ये करणार आहोत. गावामध्ये लहान मुलांची पण संख्या असल्यामुळं बोलकी अंगणवाडी ही एक संकल्पना आम्ही आत्ता राबवलेली आहे की त्या संकल्पनेमधून अंगणवाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चित्र असतील, वेगवेगळ्या प्रकारचे मुलांना खेळण्यासाठी साहित्य असतील, त्याचप्रमाणे मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज दाखवण्यासाठी मग प्रोजेक्टरची सुविधा असेल तर या सुविधा उपलब्ध करून आम्ही दिलेल्या आहेत. आणि त्याच्या माध्यमातून गावातील लहान मुलं देखील शाळेमध्ये चांगल्या प्रकारे शिकत आहेत. या प्रकारे गावाचा विकास करण्यासाठी आम्ही अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. हे सर्व करत असताना गावातील सर्वच लोकांचा मग ते सहभाग असतो आणि माझे सहकारी मित्र रमेश बुदगुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामपंचायतचे आमचे इतर सदस्य यांच्या सहकार्याने आम्ही हे काम अतिशय चांगल्या प्रकारे करत आहोत. आणि मला विश्वास आहे की पुढील राहिलेल्या 2.5 वर्षामध्ये आमच्या गावामध्ये विकासाची याचप्रमाणे कामं सुरू राहतील आणि ही कामं पूर्ण केल्यानंतर मला एक आत्मविश्वास आहे की पूर्ण तालुक्यामध्ये एक आमच्या गावाकडं विकासाचं गाव म्हणून लोक पाहतील असं गाव बनवण्याचा आमचा संकल्प आहे आणि त्याच्या माध्यमातून आम्ही हे पूर्ण करू असा मला पूर्णपणे विश्वास आहे.